नमस्कार, मी डॉक्टर प्रशांत उल्हास कडूसकर विश्वराज हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट एंडोक्रॉनॉलॉजिस्ट आहे. एंडोक्रॉनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन स्पेशलिस्ट. तर मित्र हो, आज आपण थायरॉईडच्या बाबतीत काही थोडीशी माहिती घेणार आहोत, कारण आजकाल थायरॉईडचे आजार खूप वाढलेले असल्यामुळं बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दलची भीती असते, शंका असते आणि उत्सुकताही असते की हे काय आहे आणि का वाढत आहे. तर थायरॉईड म्हणजे आपल्या गळ्यामध्ये हा जो टोकदार भाग आहे याच्या खाली एक ग्रंथी असते. त्या ग्रंथीतून एक हॉर्मोन म्हणजे एक द्रव पदार्थ तयार होतो, ज्याला थायरॉईड हॉर्मोन असं म्हटलं जातं. तो आपल्या शरीरातल्या विविध प्रकारच्या कामांकरता आवश्यक असतो, जसं लहान मुलांमध्ये बुद्ध्यांक वाढणे, उंची वाढणे, हाडं मजबूत होणे, मोठ्या माणसांमध्ये स्नायूंमधली ताकद येणे, किंवा स्त्रियांमध्ये पाळीची नियमितता असणं. तर ह्या सगळ्या गोष्टींकरता थायरॉईड हॉर्मोनची अतिशय आवश्यकता असते. आता थायरॉईड हॉर्मोनचे जे आजार असतात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन आजार असतात. एक तर म्हणजे हॉर्मोन कमी होतो, किंवा दुसरं म्हणजे हॉर्मोन वाढतो. तर आपण दोन्ही आजारांची अगदी थोडक्यात माहिती घेऊ. तर पहिली गोष्ट, हॉर्मोन कमी होणं हा आजार जास्त कॉमन आहे, ज्याला इंग्लिशमध्ये हायपोथायरॉईड असं म्हणतात, म्हणजे हॉर्मोन कमी होणं. वेगवेगळ्या कारणांमुळे थायरॉईडचं काम कमी होतं आणि हॉर्मोनच्या प्रमाणामध्ये कमतरता येते. तर ही कमतरता वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षणांमधून व्यक्तीला त्रास देऊ शकते, जसं वजन वाढणं, झोप जास्ती येणं, केस गळणं, त्वचा कोरडी पडणं, पायेतली अनियमितता किंवा मूड बदलणं, डिप्रेशन होणं, थंडी जास्त वाजणं, सांधे दुखणं आणि हातापायांना सूज येणं. आणि हॉर्मोन वाढणं त्याला म्हणतात हायपरथायरॉईड. तर हे त्याच्या अगदी उलट असतं. तर ह्या आजारामध्ये हॉर्मोनचं प्रमाण वाढल्यामुळं वजन कमी होतं, हातपाय थरथरतात, प्रचंड घाम येतो, माणसांना संडाशी लागू शकतात पेशंटला, आणि हातपायसुद्धा दुखू शकतात. आणि सगळ्यात त्याचा महत्त्वाचा एक मोठा त्रास म्हणजे त्याच्यामध्ये डोळे असे बाहेर येतात, ज्याला मेडिकली आम्ही ऑफ्थॅल्मोपॅथी असं म्हणतो. आता हे दोन्ही आजार जे आहेत याच्यामध्ये एक कॉमन जे कारण आहे त्याला म्हणतात ऑटोइम्युन कारण. ऑटोइम्युन म्हणजे आपलंच शरीर आपल्या एखाद्या अवयवाला परकी शत्रूसारखं समजून त्याच्याविरुद्ध काही घटक म्हणजे अँटीबॉडीज तयार करतं. तर त्या अँटीबॉडीज थायरॉईडच्या पेशींना नष्ट करतात. कधी नष्ट करतात? तेव्हा हॉर्मोन कमी होतो, किंवा कधी थायरॉईडच्या पेशींना सांगतात की बाबा जास्त काम कर, त्याच्यामुळे हॉर्मोनचं प्रमाण वाढतं. आता दोन्हीही प्रकारचे जे आजार आहेत ते अगदी कॉमन आहेत आणि त्याच्यानं अजिबात घाबरायची गरज नाही, कारण त्या दोघांचीही अतिशय उत्तम आणि पूर्णपणे ट्रीटमेंट ही शक्य आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे बरं होणं शक्य आहे. फक्त त्याच्याकरता योग्य तो स्पेशलिस्ट, म्हणजे हॉर्मोनचा आजार असल्यामुळे हॉर्मोनच्या स्पेशलिस्ट, ज्याला एंडोक्रिनॉलॉजिस्ट असं म्हणतात, अशाच डॉक्टरला दाखवणं गरजेचं आहे. कारण योग्य आजाराचं योग्य निदान आणि योग्य उपचार करण्याकरता त्या त्या क्षेत्रातल्या त्या त्या आजाराच्या योग्य अशा जाणकार व्यक्तीला दाखवणं फार गरजेचं असतं. तर त्याच्याकरता फक्त गोळ्यांची आवश्यकता असते. 90% पेशंट्समध्ये हा आजार फक्त गोळ्यांनीच बरा होऊ शकतो. फार कमी केसेसमध्ये त्याच्याकरता थायरॉईडचं ऑपरेशन लागतं. त्याच्यामुळे कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही स्त्रीला थायरॉईडचा आजार असल्यास अजिबात न घाबरता ह्या मी जी सगळी लक्षणं तुम्हाला सांगितली त्याच्यातलं कुठलंही लक्षण असल्यास ताबडतोब एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन स्पेशलिस्टला भेटा आणि त्याच्याबद्दलच्या पुढच्या उपचारांची सगळी माहिती घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही कुठल्या प्रकारची काळजी करू नका. धन्यवाद.